सविनय जय महाराष्ट्र मित्रहो कालचा विधानसभेचा दिवस अक्षरशः गदारोळात वाहून गेला कारण होतं भाजपचे आमदार राम सातपुते यांनी शरद पवारांचा एकेरीत उल्लेख केला त्यावर विरोधी पक्ष पर्यायाने महाविकास आघाडी अगदी वेलमध्ये उतरली त्याचा निषेध केला आणि राम सातपुतेंना दिलगिरी व्यक्त करायला सांगितली राम सातपुतेंनी दिलगिरी व्यक्त केली असेल तरी ठासून मुंडा मुद्दा त्यांनी परत एकदा मांडला की मी पवारांच्या कृपेवर नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि संविधानाने जो अधिकार दिला आहे जी संधी दिली आहे त्या संधीचा लाभ घेत इथे आमदार झालो आहे आणि राखीव मतदारसंघातून निवडून आलो आहे खरं आहे राम सातपुते साहेब तुम्ही राखीव मतदारसंघातून निवडून आलात अतिशय तरुणपणी आमदार झालात याचा आम्हालासुद्धा अतिशय अभिमान आहे परंतु दिलगिरी जरी तुम्ही व्यक्त केली असेल पवारांविषयी तरीसुद्धा त्याआधी तुम्ही ज्या राखीव जागांचा उल्लेख करता ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता ते नाव तुम्ही कधी घेता जेव्हा तुमच्या जातीवर येतं जेव्हा तुम्हाला जातीवाचक अपमान झाल्यासारखं जा वाटतं तेव्हा तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि संविधानाची आठवण येते परंतु ज्या हेतूसाठी ज्या मुद्द्यासाठी ज्या तत्वांसाठी ज्या मूल्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या राखीव जागांची निर्मिती केली आहे किंवा संविधानाकडनं ज्या मूल्यांची पाठराखण करणं अपेक्षित आहे त्याच्याबरोबर विरुद्ध असं काम राम सातपुते साहेब तुम्ही करतात याचा अतिशय आम्हाला खेद वाटतो राम सातपुते साहेब तुम्ही काल कशा संदर्भात भाषण करत होतात की ज्याच्यावर जितेंद्र आव्हाडांनी आक्षेप घेतला तर ती स्टोरी एकदा आपण सुरुवातीपासून बघायला पाहिजे सुरुवातीपासून झालं काय हे मी तुम्हाला सांगतो तर काल राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चा होती आणि त्या चर्चेमध्ये जितेंद्र आवाड जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि माजी मंत्री आहेत त्यांनी ह्या देशामध्ये योगींना सनातन धर्माचं सरकार आणायचं आहे मोदींना सनातन धर्माचं सरकार आणायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं सरकार येऊ दिलं जाणार नाही किंबहुना अशा पद्धतीच्या सनातन धर्माला विरोध करणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे अशा पद्धतीचं प्रतिपादन केलं त्याच्यावरती तुम्ही स्वतः सनातन धर्माची बाजू घेतलीत आणि मी सनातनी हिंदू असल्याचा मला अभिमान आहे अशा पद्धतीचा वारंवार उल्लेख केला आणि त्याच्यावर टोकला असताना जितेंद्र आव्हाडांनी माझ्या जातीची किंवा माझी अहवेलना केली अशा पद्धतीचा कंगनाव तुम्ही केला अहो सातपुते साहेब तुमची अहवेलना जितेंद्र आव्हाडांनी नाही केली तुमची अहवेलना सनातन धर्मानेच केलेली आहे गेली दोन हजार वर्ष अहव्यातपणे तुम्हाला या सनातन धर्माने क्षुद्र ठरवलं आहे या मनुस्मृतीने तुम्हाला पशुपेक्षा हीन असा दर्जा दिलेला आहे आणि ह्याच मनुस्मृतीने तुमचं जगणं नाकारलं आहे तुमची निर्मिती ही मुळात पायापासून झाली आहेत आणि तुम्ही अस्पृश्यात हे या सनातन धर्माने गेल्या दीड दोन हजार वर्ष सातत्याने सांगितलं आहे तुमच्या छप्पन पिढ्या नरकातमध्ये खितपत पडल्यात या सनातन धर्मामुळे आणि ह्या सनातन धर्माची बाजू तुम्ही घेता तुम्हाला लाज वाटायला पाहिजे अहो राज सातपुते साहेब ह्या सनातन धर्माने तुमच्या छप्पन पिढ्यांचा अपमान केला आहे तुम्हाला पशुपेक्षा हीन जीवन दिलं आहे त्याचा निषेध करायचा सोडून मी सनातनी हिंदू असल्याचं मला अभिमान आहे अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्ही करता आणि त्याच्यावर जेव्हा बुमरँग होतं तेव्हा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता हो तुमच्यासारखी लोकं राखीव जागेवरती निवडून जातात आणि बाबासाहेबांच्याच मूल्यांना बाबासाहेबांच्याच विचारांना विरोध करतात तुमच्यासारखी लोकं ही खऱ्या अर्थाने संविधानाला किंवा या देशाच्या राज्यघटनेला धोका आहे म्हणून तुम्ही यापुढे काम करताना विचार करायला पाहिजे ज्या धर्मामध्ये ज्या जातीमध्ये आपण जन्माला आलो त्या जातीवरती कुणी अन्याय केला याचा शोध घेतला पाहिजे तात्पुरत्या फायद्यासाठी तुम्ही संविधानाच्या विरोधामध्ये किंवा जे धर्म माणुसकीच्याच विरोधात आहेत जे धर्म खऱ्या अर्थाने तुमचा अपमान करतात त्यांच्याबरोबर तुम्ही गेलं नाही पाहिजे आणि म्हणून तुमच्यासारखी लोक ही खरं तर सर्वच मागासवर्गीय समाजाला खाली बघायला लावत असतात त्यांचा अपमान करत असतात ते स्वतःचाही अपमान करून घेतात आणि आपल्या समाज बांधवांनाही कमीपणा आणत असतात म्हणून जर काल अपमान कोणाचा झाला असेल तर तो सर्वच मागासवर्गीयांचा झाला आहे सर्वच दलितांचा झाला आहे आणि तो अपमान हा कुठल्याही संविधानिक गोष्टीकडून झालेला नसून मनुस्मृतीमुळे झाला आहे सनातन धर्मामुळे झाला आहे त्यामुळे हा कांगावा बंद करा आणि आपल्या डोक्यामध्ये प्रकाश टाका आणि हे सनातन धर्माचं खूळ डोक्यातून उतरवा जय हिंद जय महाराष्ट्र